रंगधारा। रंगधाराबद्दल भावना व्यक्त करणं थोडक्यात शक्यच नाही। नावाप्रमाणेच खुशीच्या रंगांच्या धारा बरसतात नाव घेतल्याबरोबरच। तसं पाहायला गेलं तर माझा रंगधाराशी संबंध येऊन साधारण 3 ते 3.5 वर्ष झालीत, पण ते ऋणानुबंध इतके घट्ट झाले आहेत की सर्व रंगकर्मींचे बरेच दिवस जर प्रत्यक्ष गाठ नाहीच पडल्या तर चैनच पडत नाही। किती योगायोगाने मी रंगधारात समाविष्ट झाले तो एक मजेशीर प्रसंगच आहे। आम्हाला इथे येऊन 5 वर्षे झाली होती, पण काही कारणाने कोणीही मराठी माणसं ओळखीचीच नव्हती। मित्रांकडून लावलेल्या फूड फेस्टिवल मध्ये मी प्रथम स्टॉल लावला होता। तो स्टॉल लावायच्या संदर्भातील माझी एंट्री सुहास बर्वे सरांनी पाहिली आणि त्याची त्यांनी बरेचदा नक्कल करून दाखवली। त्या अपिअरन्स मुळे मला गोची शाकुंतल नावाच्या नाटकात सुहास बर्वे सरांनी एक छोटासा रोल देऊ केला होता। त्या नाटकाच्या संदर्भात प्रकाश फडणीस सर आणि भास्कर शेवाळकर सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले। तेच तर रंगधाराचे सर्वेसर्व आहेत। सरांनी अनेकदा आम्हाला प्रोत्साहन देऊन कायम आम्हाला सपोर्ट करत नाटकाच्या संदर्भात त्यांनी आम्हाला कायम विविध गोष्टी शिकवल्या। त्यांचा कायम एक आधार असतो। मला थोडेफार पात्रांचे नेमकं करण्याची पण आवड होती। या संदर्भात ही रंगधाराने मला छान संधी दिली आणि मी त्या दृष्टिकोनात पण रंगधाराशी जोडली गेले। त्यामुळे रंगधारा फॅमिलीचा मी एक भाग झाले, म्हणूनच मी मला भाग्यवान समजते। या रंगधारामुळे त्यांच्या प्रेमामुळे आमचा एकटेपणा कायमचा निघून गेला। खूप मराठी मित्रमैत्रिणी मराठी माणसं भेटली। मला माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे नाटकात कायम सहभागी होता येत नाही, पण तरीही मी मनाने नेहमी रंगधाराशी जोडलेली असेन आणि ही वाटचाल अशीच कायम राहावी अशी मी रंगधाराला सदिच्छा देते। आणि मी माझ्या परीने कायम सगळीकडे सहभागी होण्याचं आणि थँक्यू सो मच सर्वांना।